नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही तुम्हा सर्वांचे स्वागत। राज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये दराने अनुदान दिलं जाणार आहे याच्याच एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणते कांदा उत्पादक शेतकरी तीनशे पन्नास रुपये अनुदानासाठी पात्र असणार आहेत यासाठी कोणकोणते नियम कोण कोणकोणत्या अटी असणार आहेत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच मित्रांनो या तीनशे पन्नास रुपये अनुदानासाठी अर्ज कसा करायचा अर्ज कुठे सादर करायचा याच्याबद्दलची सुद्धा सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल तर चला मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जी आरच्या माध्यमातून आपण पाहायला सुरू करूया तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी हा निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय आहे मित्रांनो या शासन निर्णयाची प्रस्तावना पाहून घ्या चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना यासाठी डॉक्टर सुनील पवार माजी पनन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार तेवीस अन्वय गटित समितीने राज्यातील बाजार समित्यांना प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी व्यापारी आडते विविध संघटनांचे प्रतिनिधी निर्यातदार तज्ञ शास्त्रज्ञ यांच्याशी भेटी घेऊन तसेच विविध संस्थांकडून माहिती घेऊन अहवाल तयार केला असून दिनांक नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी शासनास सादर केलेला आहे सदर अहवालात आह शासनाने अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या शिफारशी प्रस्तावित केल्या आहेत सदर अल्पकालीन उपाययोजनांपैकी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खाजगी बाजार समितीमध्ये थेटपण अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदी करिता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची बाब शासनाच्या होती तर मित्रांनो आता पाहू शकता हे अनुदान नक्की कुना देण्यात येणार आहे ही योजना राबविण्यासाठी निश्चित केलेल्या अटी पाहू शकता मित्रांनो आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति जास्त क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल म्हणजेच मित्रांनो प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये जे अनुदान आहे ते फक्त दोनशे क्विंटल पर्यंतच मर्यादित असणार आहे त्यापेक्षा जर तुमचा कांदा जास्त असेल तर त्या पुढील कांद्यासाठी हे अनुदान दिलं जाणार नाही आता दुसरा मुद्दा पहा मित्रांनो जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार समितीमध्ये थेटपणन धारकाकडे अथवा नापेडकडून खरीप कांदा खरेदी करता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री करतील त्यांच्यासाठीच ही योजना लागू असणार आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबवण्यात येईल परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू नसणार आहे सदर अनुदान थेट बँक हस्तांतर डायरेक्ट बँक ट्रान्स्फरद्वारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये जमा केले जाईल सदर अनुदान आय सी आय सी आय आई बँकेमार्फत अदा करण्यात यावे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळवण्यासाठी कांदा विक्रीपट्टी पावती सातबाराचा उतारा आपला बँक बचत खाते क्रमांक इत्यादी साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा शेतकऱ्यांना प्रा। अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील सदरचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक यांनी तपासून ते जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर ती यादी पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना मान्यतेसाठी सादर करावी त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीस पनन विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करण्यात येईल या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तालुका सहायक उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक हे या योजनेचे लाभार्थी अंतिम करण्यासाठी नियंत्रक म्हणून कामकाज पाहतील व त्यासाठी ते जबाबदार राहतील ज्या प्रकरणामध्ये सातबारा उतारा वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलांच्या व अन्य कुटुंबियाच्या नावे असेल व सातबारा उतार्यावर पीक पाहणीची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा व अन्य कुटुंबियांनी सहमतीपत्र सादर करावं लागेल तर मित्रांनो कांदा अनुदानाबाबतच्या सविस्तर माहितीचा जी आर आता आपण समजून घेतलेला आहे आता मित्रांनो हे अनुदान मिळवण्यासाठी नक्की कोणता अर्ज शेतकऱ्यांना भरावा लागेल याच्याबद्दलची थोडक्यात माहिती पाहूयात मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा पद्धतीचा हा अर्ज असणार आहे या अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून घ्या अर्ज डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो या अर्जाची प्रिंट करा या अर्जाची प्रिंट झाल्याच्या नंतर या अर्जावर दिलेली संपूर्ण माहिती भरा आणि माहिती भरल्याच्या नंतर या अर्जासोबत तुमचे जे काय डॉक्युमेंट असतील ज्या अकबार असेल आधार कार्ड असेल तुमचं आटा असेल तुमचा कांदा विक्री केल्याची पावती असेल तर मित्रांनो ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही या अर्जासोबत जोडून द्या आणि हा अर्ज तुम्ही ज्या बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या आहे त्या बाजार समितीमध्ये नेऊन सबमिट करा तर मित्रांनो अशा पद्धतीने कांदा अनुदान मिळवण्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत कोणकोणत्या पात्रात आहेत याच्याबद्दलचा जी आर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे अर्ज कसा करायचा याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल जर हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा ठरला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर, तर चला मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ अगदी मन लावून पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढे अशाच एका नवीन माहितीच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत गुड बाय